नमस्कार, मैं पूजा चौधरी और आप देख रहे हैं चंबे। जाइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। कल्याण से भिवंडी, ठाणे, मुंबई, नासिक की तरफ जाने वाला दुर्गाड़ी ब्रिज का निर्माण कार्य काफी समय से चल रहा था, जिसका कल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने ऑनलाइन उद्घाटन किया। वही शहरी विकास मंत्री एकनाथ शिंदे रिबन काट कर इस मार्ग को यातायात के लिए पूरी तरह खोल दिया है, जिससे इस परिसर से ट्रैफिक समस्या से छुटकारा मिल गया। उद्घाटन से पहले इस ब्रिज के निर्माण कार्य को लेकर शहर की राजनीति काफी गरमाई हुई थी। भाजपा के नेताओं का कहना था कि हमारे पार्ट पुरावा से ये ब्रिज का काम पूरा हुआ है। वहीं मनसे के पूर्व आमदार प्रकाश भोयर भी अपना दावा कर रहे थे। आखिरकार शाम 5 बजे मुख्यमंत्री द्वारा इस ब्रिज का उद्घाटन कार्य पूरा हो गया। आम जनता के लिए इस ब्रिज को पूरी तरह से खोल दिया गया है। आज लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होते है, ही खरच आनंदाची बाब आहे। कल्याणकरांसाठी आज जी वाहतूक कोंडी गेल्या कित्येक वर्ष कल्याणकर याचा वाईट अनुभव घेत होते, आज त्यातून सुटका होईल निश्चितच, याचा खूप मला आनंद आहे। कारण गेल्या ज्यावेळेस 2012-13 मी जेव्हा पाठपुरावा करत होतो आणि 14 कुठे जो निधी मंजूर होऊन तेव्हा टेंडर पण झालं होतं, 80 कोटी आपण त्या या पुलासाठी जेव्हा मंजूर केले, खरं तर मागच्या 5 वर्षातच याचं लोकार्पण व्हायला हवं होतं। 5 वर्ष तर कुठंच गेली मागची, आणि त्यानंतर कुठेतरी आज कल्याणकरांना हे वाहतूक कोंडीतून सुटका निश्चितपणे होईल। आणि मी जे काही त्यावेळेला जे बघितलं आज ते प्रत्यक्ष होत आहे, ते त्याचा खूप आनंद आहे। आणि मी सगळ्या कल्याणकरांना शुभेच्छा देतो, आणि आपण ज्याप्रमाणे आमच्या पक्षाच्या पाठीशी आजपर्यंत उभे राहिलात, आणि त्यामुळे काही आज मला ज्यावेळेस तुम्ही आमदार बनवलं आणि रिंग रोड असेल, हा असेल किंवा इतर प्रकल्प असतील, त्या प्रकल्पांना आपण त्यावेळेला निधी आणू शकलो आणि त्या निधीमुळे आज हे शक्य होत आहे, त्याचा खरंच मला संपूर्ण मनसे परिवाराला आमच्या खूप आनंद आहे। आणि त्यासाठीच आम्ही आज फक्त पुलाची पाहणी करण्यासाठी आता आलो आहे। किमान फक्त माझं एकच म्हणणं आहे की इथल्या सत्ताधाऱ्यांना, की जेव्हा आपण अशा प्रकारचं काही उद्घाटन वगैरे करता, ते जास्त ज्यांनी खरंच त्याच्यासाठी परिश्रम केले त्यांना निमंत्रण तरी किमान देत जा, एवढीच एक अपेक्षा असते। पण तेही दिलं गेलं नाही, खरंच त्यांना तेवढा मनाचा मोठेपणा आहे सत्ताधिकाऱ्यांकडे पाहिजे। कारण आज आमदार त्यांचे आहेत, महापालिकेवर सत्ता त्यांची आहे, तर पुढच्या वेळेस तरी आता जेव्हा रिंग रूटचं वगैरे कराल त्यावेळेला निमंत्रण पत्रिका तरी ज्यांनी केलं आहे त्यांना कामाचं श्रेय देत जा, एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद। आपण सर्व पत्रकार बंधूंनी आपण हा विषय उचलून धरलात आणि मला इथे आलो मी, आणि त्यानिमित्त आपली पाहणी झाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप आभार। या ठिकाणी काही मनसैनिकाला पाहणी करण्याच्या दौरान पोलिसांनी थांबवलं, पण काय वाटतं कसं आहे आत्ता जी परिस्थिती आहे, की आता कोरोनाची परिस्थिती आहे आणि शिवाय इथल्या आता उद्घाटन संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार, आता प्रोटोकॉल म्हणून पोलिसांना त्यांची बाजू ही सावरायला लागते। पण खरंच आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलं असतं तर काही विषय झाले नसतं, कुणीही काही तसं आता हे करत नव्हता की आम्ही उद्घाटन करायला आलो नाही, की आम्ही काळे झेंडे दाखवायला आलो नाही, फक्त पाहणी करण्यासाठी। की त्यांना पण जेव्हा आपले आमदार होते त्यांनी केलं आहे, तसं ते बघण्याची त्यांची इच्छा होती, ठीक आहे। आता पोलीस डिपार्टमेंटने नाही बघून दिलं, त्यांचेही आम्ही आभार मानतो त्याबद्दल। हे ब्रिज मंजूर कधी झालं पत्रकार मंडळीनं आपल्याला माहीतच असेल, 2014 जेव्हा मी खासदार झालो त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीना अवकाश होता, विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या नव्हत्या, त्यावेळेला तत्कालीन MMRDAचे आयुक्त मदान साहेब यांची मी वेळ घेतली, मी दिल्लीत होतो, दिल्लीवरून त्यांना येऊन भेटलो, त्यांना सांगितलं की आपण तिथे कमिशन होते, काही करून हा दुर्गाडी ब्रिज मंजूर झाला पाहिजे। कारण त्या 3-4 महिन्याच्या पिरियडमध्ये जेव्हा मी कल्याणला येतो, लोक सांगायची ट्रॅफिकची खूप समस्या आहे साहेब, हा ब्रिज लवकरात लवकर या ठिकाणी दुसरा ब्रिज झाला पाहिजे। त्यांनी ते मंजूर केलं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजींकडे याचा पाठपुरावा केला, ते सुद्धा माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा आले तेव्हा ट्रॅफिकमध्ये अटकले, 9:30 ते कोणच्या पलीकडे होते ब्रिजच्या पलीकडे, शिवापाद्यांच्या वार्डामध्ये आमची सभा होती, जेमतेम ते शेवटचे 2-3 मिनटं असताना पोचले, ते कसे पोचले, त्यांनी स्वतःची गाडी सोडली आणि ते एका कार्यकर्त्याच्या मोटरसायकलवर बसून त्या ठिकाणी पोचले। मी त्यांना सांगितल्याबरोबर ताबडतोब त्यांच्या लक्षात आलं आणि ते बोलले की मलाही ह्या ट्रॅफिकचा फटका बसलेला आहे, म्हणून याचं लवकरात लवकर मी टेंडर काढायला लावणार, टेंडर काढला, त्याचं भूमिपूजनही त्यांनी केलं, त्यावेळेला
युतीचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, हे मान्य जरी असलं तरी मी निश्चितपणाने सांगेन की देवेंद्रजीने हे काम मंजूर केलेलं आहे, याचं श्रेय हे त्यांचं आहे. परंतु ठेकेदार तिकडे योग्य न मिळाल्यामुळे हे काम रखडलं, नाहीतर ते 9 महिन्याचं काम होतं. ते काम पूर्ण होऊन त्यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालं. आज उद्घाटन होत आहे, हरकत नाही. कोंबडा कोणाचा बांग देतो याच्याशी आपल्याला मतलब नाही, दिवस उगवण्याशी मतलब आहे. लोकांना जो ट्रॅफिकचा त्रास होतो त्या ट्रॅफिकच्या जातातून आज लोकांची सुटका होणार. भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिकडे जर बॅनर लावले असतील, झेंडे लावले असतील, तर निश्चितपणाने ते देवेंद्रजींनी मंजूर केलेलं काम, त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झालेलं काम म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं असं. कल्याणसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प, गेल्या अनेक वर्षापासून या जुना ब्रिज बंद झाल्यानंतर या एकाच ब्रिजवर सगळी ट्रॅफिक चालत होती आणि हा बॉटलनेक झाला होता आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना आणि त्रास या सर्व कल्याणकरांना होत होता, या समोरच्या भागातल्या लोकांनाही होत होता. आज यापैकी नवीन 2 लेनचं उद्घाटन झालेलं आहे आणि उरलेल्या ज्या 4 लेन आहेत त्याही लवकरच त्याचं उद्घाटन होईल आणि हे सर्व 6 लेन नवीन आणि 2 लेन जुन्या असं 8 लेन या ठिकाणी नागरिकांना, वाहन चालकांना वापरायला मिळतील आणि मोठी जी काही वाहतूक कोंडी होती त्यामधून मोठा दिलासा या ठिकाणी या सर्व लोकांना मिळणार आहे. आज की हमारी खास खबर इसी प्रकार की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए.